नेवासे तालुक्यात लॉकडाऊन काळात नजीक चिंचोली, बहिरवाडी, खडके, मोरे चिंचोरे, मुकुंदपूर आदी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन, गौण खनिज उत्खनन होत आहे. याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याची तक्रार छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब शंकर काळे यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जो COVID-19 साथीचा रोग नियंत्रण जिल्हाधिकारी असतील यांचे आदेश असतील, ज्यांनी या आदेशाचे पालन केले नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आपल्या नगर जिल्ह्यामधनं आमदार एक माजी मंत्री यांच्यावर गुन्हे दाखल झाले, जिल्ह्यातील अधिकारी असतील यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र या नेवासा तहसीलदार रुपेश कुमार सोराना यांनी त्यांचा वाढदिवस सोशल डिस्टन्सिंग न पाळता आपल्या सहकाऱ्यासमोर जवळजवळ 20 ते 25 सहकार्य एकत्र करून सर्वांना जे सोशल डिस्टन्सिंग न पाळता विना मास्क हे सर्व करत असताना जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचा एकदम नियमाचे त्यांनी पालन केलेले नसून याविरुद्ध त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण बाकीच्या जे ज्यांनी या आदेशाचं भंग केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेले आहेत. मात्र सोराना यांनी त्यांचा वाढदिवस अतिशय धुमधडाक्यात साजरा केला, परंतु सोशल डिस्टन्सिंगचा फजा उडवला. सोशल डिस्टन्सिंगचा फजा उडून कुठल्याही कर्मचाऱ्यांना मास्क न घालता त्यांनी या आदेशाचा भंग केलेला असून याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात छावा संघटनेने याचं आज आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. या रुपेश कुमार सोराना यांनी गौण खनिजाच्या बाबतीत बी नेवासा तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडवलेला आहे आणि ज्या बुडवणाऱ्यांच्या संदर्भात तक्रार केली असता कुठलीही ठोस कारवाई केली नाही. संबंधित या अधिकाऱ्यात कायदा हा सर्वांना सारखा आहे हे वाक्य ऐकताना जरी आपल्याला गोंडस वाटत असेल तरी जे वस्तुस्थिती अशी आहे की जे सरकारमधील गैरकारभाराच्या करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी बचाव संस्कृती यंत्रणा आपल्याला काम करत असताना दिसत असून हा चुकीचा संदेश जनतेपर्यंत जात आहे. लोकांचा शासन संस्थेवर कायद्यावरील विश्वास तडा जाऊ नये याबाबत शासनाने याची खबरदारी घ्यावी. माननीय तहसीलदार रुपेश कुमार सोराना यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबित करावं, त्यांच्या गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे. हे आमच्या छावाच्या वतीनं अमर उपोषण ही प्रमुख आमची मागणी आहे. कारण आमदार मंत्री यांना कुठल्याही या आदेशाचा भंग करताना त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. मग हे सोरानांना अभय का? सोरानावर कारवाई करताना वरिष्ठ अधिकारी हे जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, परंतु ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नसून याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. ठाम आहे महसूल. याबाबत आम्ही महसूल मंत्री महोदय, सचिव यांना सर्वांना पाठपुरावा केला आहे. अद्याप त्यांच्यापासून कुठलेही आम्हाला ठोस काही असं निर्णय देण्यात आलेला नाही. गोरगरिबांना मात्र याचा महाप्रसाद भेटलेला आहे आणि आजसुद्धा याचा जो तडाखा आहे लॉकडाऊन, जमावबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश याचा महाप्रसाद जनतेला भेटलेला आहे. परंतु सोरणासारख्या मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई केव्हा होणार हा जनता प्रश्न. लोकप्रतिनिधींनाही याचा फटका बसलाय, परंतु लोकप्रतिनिधींनीसुद्धा याकडं लक्ष देण्याची गरज आहे. हे अधिकारी मात्र मुजोरपणा करून सर्वसामान्याला विठीस धरण्याचं काम करतात. जाणून बुजून कुठल्याही प्रकारचे महसूल अधिकारी असतील हे जाणून बुजून जनतेला विठीस धरण्याचं काम करून अनेक जनतेच्या समस्या सोडण्याच्या ऐवजी त्यांना बिकट परिस्थिती कशी निर्माण होता येईल अशी परिस्थिती निर्माण करतात. असे अधिकारी ज्यांच्याविरुद्ध तक्रारी आलेले आहेत याविरुद्ध शासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा छावा संघटना याचं पोल खोल केल्याशिवाय राहणार नाही. महसूल डिपार्टमेंटमध्ये अनेक तक्रारी आहेत, त्याच्याकडं सोयीनुसार जाणून बुजून दुर्लक्ष केलं. गौण खनिजाच्या बाबतीत अनेक तक्रारी आल्या, त्याच्यातही कोणी लक्ष घालत नाही. याच्या संदर्भात छावा संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि जे सोराना आहेत यांनी आपला वाढदिवस सोशल डिस्टन्सिंग व विना मास्क न वापरता आपले सहकारी यांना एकत्र करून जो 20-25 सहकाऱ्यांना एकत्र केलेला असून त्यांनी कुठल्याही ज्या आदेशाचं म्हणजे पालन न करता एकदम सोशल डिस्टन्सिंगचा फजा उडवला त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई आणि गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत.
ही आमची मागणी आहे. सदर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी काळे यांनी वांजोळी येथे राहत्या घरीच अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.